पालक मंत्री नितिन रावत ने धम्मचक्र प्रवर्तन दिन के मौके पर दीक्षा भूमि को भेट दी और दर्शन किए इसके साथ ही पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कोरोना प्रोटोकॉल का पालन करने की बात कही जिसके तहत जिन अनुयायियों ने वैक्सीन के दोनों डोज ले लिए ऐसे ही अनुयायियों को धम्मचक्र प्रवर्तन दिन में दीक्षा भूमि आने का आह्वान किया है चौदह अक्टूबर एक रोजी दीक्षा भूमि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला लोकशाहीचा महान ग्रंथ दिला भारतीय संविधान त्यांनी आपल्या लाखो अनुयांना या भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविला होता त्याची आठवण म्हणून आणि या भूमीच्या मातीला आपल्या मातीलावून त्याला वंदन करण्यासाठी देशभरातून आणि जगातून लाखो लोक दरवर्षी या ठिकाणी येत असतात परंतु मागील दोन वर्षात करोनाच्या या संकटामुळं अनेक लोक दर्शनासाठी वंचित झाले होते परंतु आज करोनाच्या संकट सुरू असतानासुद्धा श शर... केंद्र सरकारच्या ज्या नियमावली आहेत केंद्र सरकारने जे नियम आम्हाला बांधून दिलेत राज्य सरकारने त्याचं पालन करायचं आहे त्या नियमातला धरून त्याला अनुसरून दर्शनाची मुभा आम्ही सर्व जनतेसाठी खुली केलेली आहे या ठिकाणी आणि मला धन्यवाद दिले पाहिजे त्या ठिकाणी समस्त जनतेला की त्यांना यावेळेला पुन्हा अनेक दिवसानंतर या दर्शनाची संधी प्राप्त झालेली आहे त्यांना माझ्याकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी देऊ इच्छितो तद्वतच एक नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येत असताना नियमाचे तर काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे परंतु ज्यांनी दोन डोजेस घेतले असतील त्यांनीच दर्शनासाठी या ठिकाणी यावं कारण केंद्र सरकारचा नियमच तो सांगतो आहे आणि तिसऱ्या करोनाच्या लाटेचं या ठिकाणी पाऊल पदार्पण होत आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे आणि त्या लॉक त्या ठिकाणी लोकांना बंदी या करोनाच्या काळामध्ये एक प्रकारे त्यांनी त्याचं ते पालन करावं